बका देवाचे देव महादेव शिवजी यांच्या नावान आणि मल्लाली मार्तंड खंडेराया यांच्या आशीर्वादान बिरोबा सुद्धा आमचं महादेवाचं एक रूप आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना पहिल्यांदा महादेवाला रक्ताचा अभिषेक घातला होता आणि या देशाच्या जडणघडणीमध्ये शिवजींचा मोठा आशीर्वाद आहे। आणि या म्हणून आम्ही आज महाराष्ट्रातील बहुजन समाजाला एकत्रित करण्यासाठी हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेना ही अराजकीय संघटना आज आम्ही आरेवाडीच्या बिरोबाच्या साक्षीने मावळत्या सूर्याच्या साक्षीने आणि लाखो बहुजनांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही घोषित केलेले आहे। या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या बहुजनांच्या वरती होणारे अत्याचार थांबवण्यासाठी त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणं, त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणं, त्या अधिकाराच्या हक्काच्या आडवं जरी कोण येत असेल तर त्यातून मार्ग काढणं, यासाठी आम्ही आज अराजकीय संघटनेची शिवमल्हार सेनेची घोषणा केलेली आहे। महाराष्ट्रातील मेंढपाळांच्या वरती खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार होतात आणि सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांना लाभ देणं, सरकारनं आता 10,000 कोटीच्या मेंढपाळांच्या योजनेची घोषणा केली आहे तर ती योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, यासाठी श्री संत बाळूमामा मेंढपाळ संघटना ती आम्ही आज संघटना घोषित केलेली आहे। सरकार आशादायी यासाठी म्हणतोय की सरकारनं शपथपत्रावरती माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना धनगड राज्यात अस्तित्वात नाही आहे ते धनगर आहे हे पहिल्यांदा शपथपत्रावरती लिहून दिलं। दुसऱ्यांदा माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2022 आणि 2023 दोन महत्वपूर्ण ऍफिडेव्हिट सरकारनं हायकोर्टामध्ये दिलेली आहेत। नंबर 3 कुंभकोणी साहेबांची नेमणूक करणं ही सरकारकडे आमची मागणी होती, ती सरकारनं केलेली आहे, त्यामुळे सरकार या बाबतीमध्ये सकारात्मक आहे। परंतु आम्ही काही GR सरकारकडे दिलेले आहेत की सरकारला आमची विनंती आहे की कोर्टाचा तर निर्णय येईलच, कोर्टानं आता 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर या 3 तारखा अंतिम सुनावणीसाठी दिलेल्या आहेत तर त्यामध्ये आमचा निकाल येईल आपल्या बाजूनं। परंतु जे काय आम्ही GR सरकारकडे दिलेले आहेत, 1 महिना मिटिंगला झाला तर मागणी आमची सरकारकडे ही आहे की ताबडतोब तुम्ही कमिटी स्थापन करा, त्या कमिटीची नावं पण मी मान्य सरकारकडे दिलेली आहेत तर ती कमिटी ताबडतोब नेमून तुम्ही इतर राज्यामध्ये पाठवा, बिहार, छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्य प्रदेश। छत्तीसगडचा नवीन GR मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना परवा दिलाय तर तो लवकर अहवाल आणून जर राज्य सरकारला त्यांच्या अधिकारात GR काढता येत असेल तर तो काढावा, म्हणून त्याची मुदत 21 नोव्हेंबरला संपतीय तर महाराष्ट्रातल्या धनगरांना 21 नोव्हेंबरला प्रत्येक तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा काढण्याचं आवाहन मी आज केलंय आणि 7 डिसेंबरला नागपूरचं हिवाळी अधिवेशन आहे तर 11 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचा मोर्चा आम्ही विधान भवनाला घेराव करणार आहे। बघा, पवारांचा आता काय राहिलेलं नाही त्यामुळे त्या विषयावरती काय बोलणं मला काही उचित वाटत नाही, त्यांनी त्यांचा पक्षच आता संपलाय, बावनकुळेची चिंता करू नका। बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली 106 आमदार राज्यामध्ये काम करतात, अनेक बहुसंख्य खासदार काम करतात, विधान परिषदेचे 26 आमदार काम करतात, त्यामुळे बावनकुळे आणि शरद पवारांची तुलना आज घडीला होत नाही। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।